संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणाऱ्या महिलेचं अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. अनेकदा ती तिला होणारे आजार अंगावर काढते. मासिक पाळी आणि रजेनिवृत्त याशाशी संबंधित हार्मोनल बदल, बाळंतपण, कौटुंबिक जबाबदारी, कामाच्या ठिकाणांचा ताण तसेच नातेसंबंधातील कलह याचा परिणाम महिलांच्या मानसिक आरोग्यावर होतो. अनेक महिला या मानसिक आरोग्याची काळजी घेत नसल्याचं मानसोपचार तज्ञांचं म्हणणं आहे. आपल्याला नैराश्य आहे हे ओळखायला महिलांनी शिकायला पाहिजे. आपल्याला चिंता उदासीन वाटत असेल तर आपल्या जवळच्या नातेवाईकांशी त्या विषयावर बोलून मनातील गोष्टी बोलून दाखवल्या पाहिजे. तर महिलांमध्ये मानसिक आरोग्याच्या कोणत्या समस्या आढळतात जाणून घेऊया. नंबर एक, प्रसूतीनंतर नैराश्य. अनेक महिलांना प्रसूतीनंतर नैराश्य येतं. नवजात बाळाची काळजी कशी घ्यायची यावरून ती चिंतित असते, त्यामुळे तिच्या स्वभावात बदल दिसून येतो. नंबर दोन, चिंता. महिलांमध्ये सर्वसामान्यपणे अधिक प्रमाणात चिंताग्रस्त असण्याची लक्षणे दिसून येतात. मुलांचं शिक्षण, नोकरी आणि लग्न तसेच पतीचं आजारपण, त्यांची नोकरी, आर्थिक संकट या मुद्द्यांबाबत त्या अतिचिंता व्यक्त करतात. घरातील सदस्यांचं चांगलं कसं होईल याचीही चिंता महिलांना अधिक सतावत असते. नंबर तीन, उदासीनता. उदासीनता ही स्त्रियांमध्ये एक प्रमुख मानसिक आरोग्य समस्या आहे. त्या दीर्घ काळापर्यंत दुःखी असतात. अनेक घरगुती सण समारंभांमध्ये त्यांना कधी कधी फार रस घेता येत नाही, त्यामुळे त्यांना अनेक वेळा अस्वस्थही वाटतं. तर मानसिक आरोग्याची काळजी महिलांनी कशी घ्यायची जाणून घेऊया. तुम्हाला तुमचे मानसिक आरोग्य कोणत्याही औषधांशिवाय सुधारायचे असेल तर तुमच्यासाठी मेडिटेशन हा उत्तम पर्याय आहे. तसंच जास्तीत जास्त आहारात फळ आणि भाज्यांचा समावेश केला पाहिजे. पौष्टिक आहार हा शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. सकस आणि पौष्टिक आहार घेतल्याने पोट शांत राहतं आणि त्यामुळे चिडचिड सुद्धा कमी होते. आजूबाजूच्या परिस्थितीचा तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होणं साहजिक आहे. अशा वेळी तुम्ही मानसोपचार तज्ञांची नक्कीच मदत घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि पाठिंब्यामुळे कोणत्याही मानसिक समस्यातून महिला बाहेर नक्कीच. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.